श्री स्वामी समर्थ। मामा मामाचे सहा पोरं। बर, इकडे अजून पोरी मामीला पाहिजेत का? थोडी विचार तरी। इकडे पोरी काढलं मामी। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात सगळे? मला वाटतं मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच राहा, प्रत्येक दिवस मस्त आनंदात घालवा। तर आम्ही आहोत पुण्यामध्ये आणि तुम्ही याच्या आधीचे ब्लॉग पाहिला नसाल तर नक्की पहा। म्हणजे ताईकडे आलो आहे आम्ही, माझी ताई असते पुण्यामध्ये, तिच्याकडे आलो आहे आम्ही 4 दिवस झाले। तर मस्त एन्जॉय करतो आहे, आज पण आत्ता चाललो आहे आम्ही बाहेर। आणि तुम्ही जर आधीचे ब्लॉग पाहिला नसाल तर नक्की पहा। आणि आत्ता वाजलेले आहेत 4 वाजायला आलेले आहेत आणि आम्ही चाललो बाहेर। आणि आधी आम्ही जाणार आहोत माझ्या भावाच्या घरी, क्रांती म्हणजे माझे भाऊच आहे, आणि आम्ही सगळे चाललो आहे बाजारात। मी एक वेल्वेटचं पीस घेतलेलं आहे तर त्याचं मॅचिंगचं अस्तर आणायचं आहे, तर ते अस्तर घेऊन येणार आहोत। त्यासोबत भाजी पण आणायची आहे। तर मी आहे, नंदिनी आहे ताईची मुलगी आणि अर्जुन, असं आम्ही तिघं चाललो आहे आणि क्रांती पण येणार आहे आमच्यासोबत। तर आम्ही आधी तिच्या घरी चाललो आहे, तिथून मग आम्ही जाऊ भाजी आणायला। चला तुमच्यासोबत, मग तुम्हाला मी दाखवते इथली भाजी मंडी, छोटीशी आहे, जवळच आहे। हो आले, बोल की। तर इकडे आमची नंदिनी तयार झाले आणि आज नंदूचा 10वीचा लास्ट पेपर होता, त्यामुळे मस्त आज नंदू रिलॅक्स झालेली आहे आमची। तर CBSE पॅटर्न आहे त्यामुळे त्यांचे एक्झाम मला वाटतं जवळपास 1 महिनाभर चालू होती। तर आता आम्ही तिघं पण तयार झालो आहे आणि हा मी वेल्वेटचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, खूप छान मिळाला आहे। आणि मी हा घेतलेला आहे 150 रुपये मीटर, तर याचं मला मॅचिंगचं अस्तर आणायचं आहे। तर आम्ही चाललो आहे आता, तर ताई गेलेली आहे बाहेर, तर आम्ही तिघं चाललो आहे आता। चला तुम्ही पण आमच्यासोबत। आणि नंदूचे CBSE पॅटर्न असल्यामुळे एक्झाम खूप दिवस चालले आहेत। आज आहे, तर आज 24 मे आहे आणि आज तिचा लास्ट पेपर होता। आज ती एकदम रिलॅक्स झाले त्यामुळे आम्ही म्हटलं थोडं जाऊन बाहेर फिरून येऊया। सोबत येता येता भाजी पण घेऊन यायची आहे। खाली मध्ये गेलेले का मधू? चला लिफ्ट अडकले, आता आम्ही चालू करतोय खाली। इथला दरवाजा बंद केलेला वाटतो। अरे बघा मामा आणि भाजीचा दंगा बघून उठली। कुरो कुरो असं काय उठले? कुरो ग असं केलं असं काय? हा हा शांत आहे, झालं झालं सिटीयर। अगं मेहंदीने केस चांगले होतात उलट। तर इथे आमची नंदू मस्त मेहंदी काढून घेते क्रांती मामीकडून। मामी भाजी बघा, क्रांती तुझे केस बाजूला घे की। आज आमच्या नंदिनीचा लास्ट पेपर झालाय ना, त्यामुळं सेलिब्रेशन चालू आहे। संध्याकाळी पार्टी आहे, संध्याकाळी नंदीकडून आमच्या पार्टी आहे। आम्हाला नाही देणार पार्टी नंदू? ए जे कुणाचा पेपर झालाय सांग, लास्ट पेपर कुणाचा झालाय? हा मी रिझल्ट 90 पेक्षा जास्त मार्क्स पडले ना, तर तुला जंगी पार्टी ना क्रांती?
मोठी तुला फुलला आहेर जेवायला देणार मस्त हॉटेल मध्ये पाहिजे ते रिझल्ट बघणार आधी आणि मग देणार तुझ्या आवडीचा मेनू अशी आहे मस्त मेहंदी काढते बघ मामी दाखवते तुम्हाला कशी मेहंदी मेहंदी काढते क्रांती ते शिकलीस तू क्रांती के नाही मामा मामाचे सहा पोर बर इकडे अजून पोरी मामीला पाहिजेत का थोडी विचार तरी इकडे पोरी काढलं मामी भाभी आता काय काढलंच अशी आहे म्हणे रिती किती शांत आहे बघ खरं झोपले कशी बघ ते उलटे जास्त केस वाढले ना तर किती छान दिसेल त्यांना छान वाटते माया माया केल्यासारखं वाटते झोपली नाही जागे आहे की आता नाही कूलरची गरज नाही ग कमी आले गरमी लावलंच फेब्रुवारी मार्च एप्रिल जास्त गरमीचे पाऊस जरासा पडला ना हा थोडा पाऊस पडला की थंड होते ना तू काढायची मला वाटते आधी एवढी मेहंदी तेन काढणारे कोण नव्हते गे घरीच काढायची रात्र मेहंदी काढ म्हणलं की त्यांच्या घरी आम्ही स्वतः जायचं मेहंदी काढायची आम्हीच जायचं माझ्या लग्नात आम्ही कुठं विजय भाऊजींनी काढली मला मेहंदी क्रांती तुझ्या ना हा आणखीन एक भाऊ होता विजय भाऊजींचा त्यानं आणि भाऊजींनी मिळून मला मेहंदी काढली लग्नात आता आले हा काय खायले नाही खेळते रे ती खाणार नाही ती हा छान देतात ना ते काढून जाणार आहेस का तू केस कटिंगला कशी करायला बघ ती छान आले चकल्या काढल्यात एका बोटावर झाड काढले नाही काय करत काय ग दादा पाहिजे तुला दादा पाहिजे होय म्हणते ती तिला दादा आवडला वरती उडी मारणार ना अर्जुन ती तिला बोलणं हे घाबरते आणि दुसऱ्यांना सांगतोय बघ की इकडे नाही घाबरले क्रांती तुझा कंगवा तिने आत घातला कुरो की अर्जुन हे तुझे सगळे कंगवे इकडे तिकडे टाका चार दिवस शिकवले माझे चहा ब्रेड खाऊन गेले शॉर्ट्स टाकायला पाहिजे चहा ब्रेड खाऊन गेले आणि डान्स शिकवले आता सुट्टे मम्मीला काम करू लागायचं मला डान्स शिकवायला यायचं डान्स शिकव आणि दोघी डान्स करून त्यांच्या टाईम्स पूर्ण का म्हणजे मामा
बघा फायनल टचअप झालेलं आहे. हे बघा मी मेहंदी काढली. कलमी गुलाब आहे. भरपूर झाले की छान दिसत. मोगऱ्याला कळे आलेत बघा आता केवढे आले. मी बघितलं की तू स्टेटसला असते की फोटो जास्त आलेत बघा. खूप आले बारीक बारीक सगळे कळे चालत. ह्या फुलला की एकदाच फुल छान दिसते. पाणी टाकून हे मला हवं आहे बघ. हे छान दिसते. कांदे आहेत ना. हा तेच की एखादा एक दुसरा दिलीस तरी. अगं तू बोललेलीस माझ्या लक्षात नाही. कांदे पाहिजे होते ना तुला पण. हो चल छान वाटते ना. हे तू कडी पत्ता काढतेस की नाही. काढला नाही काढूच नको लगेच. पाहिजे खालचं खराब होणं वाटणार ना तुला. आता तर काढायचं ना. छान दिसते. इथून दिसते एक पण ठेवून नाही. छान चांगलं दिसत नाही ग. खाऊ गेला किती समोर दिसते बघ ते. ये आम्ही आता चाललोय भाजी आणायला. छान वास येतो. फुलाच्या घरात काहीतरी मस्त असं बनवलं जाते. सेकंदामध्ये असल्या मीच दिसाली मला. कोणता कलर हवा आहे. नाही खाल दुसरा बॉक्स बघ. तो पण नाही ग्रीन वाला आहे तो. नाही तो नाही. हा ब्लॅक मध्ये थोडा ना दगडी कलर. नाही होणार. लटकन किती छान आहे म्हणजे. रेडी कर. किती वाले विचार भैया. भैया ये कितने के. कितने 240 ना. देखो क्या है. देखो बाकी जो अंतर कर बंद दे दो. प्रकाश जी आईरा काय आहे. नको का तुला पिसा. ओ भैया कैरी वर द्या ना. हां कैरी वर. ओ ये बंगडी लिया क्या आपने. नाही होता बाबी असत. भाव नाही होता. पर्स बघली ना. हा
ये तेज ग्राहक होते हैं, कोई वामु जाए नहीं। Thank you.